1962 पासून गोदी कामगारांचा इतिहास काय आहे, गोदी कामगारांच्या पगाराचं स्ट्रक्चर काय आहे, आता तुम्ही आम्हाला ऑफिसर क्लास 2 आणि क्लास 1 बरोबर कंपेयर जर करत असाल तर ते तुम्हाला करण्याचा काही अधिकार नाहीये, कारण 2007 नंतर ऑफिसर स्वतः 10 वर्षाच्या करारासाठी गेलेले आहे. केंद्र सरकारचा जो पॅटर्न आहे पगाराचा तो त्यांनी स्वतःहून मान्य केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला त्यांच्याशी जर तुलना करायची असेल तर तुम्हाला 2007 आम्हाला सुद्धा मागे न्यावं लागेल, आणि त्यांना जे दिलेलं आहे कॅफेटेरिया असू देत, बंचिंग असू देत, बाकीचे जे बेनिफिट तुम्ही दिलेले आहेत ते क्लास 3 आणि क्लास 4 रिट्रोस्पेक्टिव्ह 2007 पासून द्यावे लागतील. कॅफेटेरिया विशेषतः तरच ते त्याच्यात पॅरिटी मेंटेन होईल. ही एक मोठी धमकी होती. समजणे वाले तो इशारा काफी आहे म्हणतात. चेअरमनच्या ते लक्षात आलं. चेअरमनने सांगितलं ठीक आहे आम्हालाही थोडा वेळ द्या, मला सुद्धा मिनिस्ट्रीबरोबर चर्चा करावी लागेल की 15-20 दिवसाचा अवधी आम्हाला पाहिजे. 15-20 दिवसानंतर आपण दुसरी मीटिंग मुंबईला लावू. त्याची तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही आहे. पण फेडरेशन्स अभ्यासाच्या बाबतीत कुठेही कमी नाही आहेत. फेडरेशन्सला जी ताकद लागणार आहे ती तुमची लागणार आहे, एकजुटीची ताकद लागणार आहे. हा पगार जर आपण चांगला करून घेऊ शकलो नाही तर यापुढे आपल्याला निश्चितपणे काही चांगलं मिळेल अशी परिस्थिती नाही. 5 वर्षानंतर अतिशय कमी कामगार राहणार आहेत गोदीमध्ये. 5 वर्षानंतर ते निश्चित उचल खाणार आहेत की पुढचा करार हा 10 वर्षाचा करूया, तुमचा आणि ऑफिसरचं सारखं हे असलं पाहिजे, पॅरिटी मेंटेन झाली पाहिजे. आणि त्यामुळे आज आम्ही असं ठरवलेलं आहे जे गोदी 11 गोद्यांमध्ये कामगार आहेत, जे पेन्शनर आहेत, त्यांचं प्रोटेक्शन आपण जास्तीत जास्त पद्धतीने करून घ्यावं. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कोणाला काही तकलीफ होता कामाने जे गोदीमध्ये काम करतायत, कमी कामगारांमध्ये जास्त कामगार काम करतायत, त्यांना त्याचा मोबदला दिला पाहिजे. सविस्तर बरंच गोष्टी आहेत पण ते आता सांगता येणार नाही वेळेअभावी. तर ही आपली भूमिका आहे. या भूमिकेला तुमची साथ पाहिजे. आज आपण 10 संघटनांनी कॉल घेण्यामुळे एकत्र आलेलो आहोत. कदाचित पुढच्या पीडब्ल्यूडीसी मीटिंग नंतर आमचं काहीतरी काटलं चेअरमन बरोबर IPA बरोबर तर आपल्याला संप सुद्धा करावा लागेल, याची मी तुम्हाला ताकीद देतो. आणि तो संप केला तरच आपल्याला काहीतरी मिळेल हे बंधूंनी लक्षात ठेवा. मी आणखी जास्त काही न बोलतो अपराध साहेबांना वेळ मिळावा म्हणून इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.